नमस्कार मित्रांनो, अंजलीज मराठी नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. फ्रेंड्स, आजचा जो व्हिडिओ घेऊन आलेले आहे तो आहे रिलेटेड टू जो ही सेरेब्रो स्पायनल फ्लुइड आहे, ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, CSEF. म्हणजेच आज आपण CSEFची माहिती घेणार आहोत पूर्णपणे. तर सर्वांनी ज्यांच्याकडे नोट्स नाही आहेत किंवा जे शॉर्ट क्वेश्चन पडतात त्याचं प्रमाण किती आहे वगैरे, तर हे क्वेश्चन जे आहे तुम्ही लिहून घेऊ शकता. सेरेब्रो स्पायनल फ्लुइड आहे, त्याला आपण CSEF म्हणतो, हे लक्षात ठेवा. तर पहा, CSEF हे काय आहे, तर एक मॉडिफाईड टिश्यू फ्लुइड आहे. मॉडिफाईड म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये प्रोसेस झालेली आहे, ठीक आहे. तर हे जी प्रोसेस होऊन कंटिन्युएशनमध्ये ब्रेनमधून पूर्ण बॉडीपर्यंत म्हणण्यापेक्षा आपण जो की स्पायनल कॉर्ड आहे त्याच्यामध्ये हे CSEF हे खेळतं राहतं, ठीक आहे. खेळतं राहतं म्हणजे काय होतं, तर पूर्ण जे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड आहे, पूर्ण जो आपला पाठीचा कणा आहे त्याच्यामध्ये काय होतं, फिरत राहतं, ठीक आहे. बघा, हे ब्रेनच्या व्हेंट्रिकल्समध्ये तयार होते. आता व्हेंट्रिकल्स कुठे आहेत हे सर्वांना माहिती असायला हवं की व्हेंट्रिकल्स कुठे आहे, ठीक आहे. तर जे सगळ्यात महत्त्वाचं, जे ब्रेनचे व्हेंट्रिकल्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मोस्टली ब्रेनला 4 व्हेंट्रिकल्स आहेत. राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल हे लॅटरल व्हेंट्रिकल्समध्ये येतात. नंतर आहे थर्ड व्हेंट्रिकल आणि लास्ट वन या ठिकाणी छोटंसं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे पहा की फोर्थ व्हेंट्रिकल, ठीक आहे. तर मग आता व्हेंट्रिकल्स कुठे आहेत हे सर्वांना माहीत झालं आहे. व्हेंट्रिकल्स 4 आहेत, तर लॅटरल व्हेंट्रिकल्स आहेत, त्याच्यामध्ये लेफ्ट आणि राईट असे 2 व्हेंट्रिकल्स असतात. थर्ड वन आहे थर्ड व्हेंट्रिकल आणि लास्ट वन आहे फोर्थ व्हेंट्रिकल, ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड आहे, या ठिकाणी जे गाळण प्रोसेस आहे किंवा ज्या व्हेन्स आहे ते या ठिकाणी काय होतं आहे, CSEF जे आहे हे तयार होतं, ठीक आहे. नंतर पहा, हे ब्रेनच्या व्हेंट्रिकल्समध्ये तयार तर होत आहे आणि नंतर जे सबअरेक्नॉइड स्पेस आहे तिथून पूर्ण मेंदू आणि जी स्पायनल कॉर्ड आहे त्याच्यामध्ये काय होतं, फिरत राहतं. म्हणजे जी कंटिन्युएशनमध्ये प्रोसेस आहे, ठीक आहे, हे स्टॉप होत नाही आहे. प्रत्येक तासाला, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला थोडं का होईना जे CSEF आहे, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड, हे काय होतं, तयार होत असतं. नॉर्मली याची जर रेंज विचार केला तर जे नॉर्मल कंपोजिशन आहे किंवा नॉर्मल CSEF आहे हे 150 ml इतकं आपण मोजतो, ठीक आहे. किती, 150 ml एवढं CSEF जे आहे हे आपण मोजू शकतो. आणि प्रत्येक तासाचा विचार केला तर 20 ml CSEF जे आहे हे प्रत्येक तासाला काय होतं, तयार होतं. नंतर पहा, CSEFचं जे नॉर्मल प्रेशर आहे हे असतं 60 ते 100 mm ऑफ वॉटर. mm ऑफ HG नाही आहे, ठीक आहे. काय आहे इथं, mm ऑफ वॉटर किंवा mm ऑफ CSEF असं जरी म्हटलं तरी चालेल. सगळे डाऊट्स क्लिअर आहेत. बघा, CSEF हे मॉडिफाईड टिश्यू फ्लुइड आहे. मॉडिफाईड म्हणजे काय, ह्याच्यात प्रोसेस झालेली आहे म्हणून हे काय, मॉडिफाईड आहे. हे ब्रेनच्या व्हेंट्रिकल्समध्ये तयार होतं आणि हे व्हेंट्रिकल्समध्ये तयार होऊन जे सबअरेक्नॉइड स्पेस आहे त्याच्यामध्ये जातं. तिथून संपूर्ण मेंदू आहे किंवा संपूर्ण ब्रेन आहे तिकडं जातं. ब्रेनमधून स्पायनल कॉर्ड आहे या ठिकाणी हे फिरत राहतं कंटिन्युएशनमध्ये. आणि जे आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक तासाला 20 ml जर CSEF तयार होत आहे, तर बाकीचं CSEF किंवा एवढं जे आपण मोजलं तर ते फक्त 150 ml भरतं, बरोबर की नाही. तर हे जे एक्स्ट्रा तयार झालेलं जे CSEF आहे हे काय होतं, अबसॉर्ब होतं, ठीक आहे. आता अबसॉर्ब कुठं होतं हे तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे. तर जे जास्तीचं प्रमाणात प्रत्येक तासाला 20 ml तयार होतं, परंतु आपण जर मोजायला गेलं तर ते फक्त 150 ml भरतं, ठीक आहे. आणि जे एक्स्ट्रा किंवा जास्तीचं जे CSEF आहे जे वापरून गेलेलं आहे किंवा ऑर्गनला कम्प्लिटली क्रॉस करून गेलेलं आहे ते काय होतं, अबसॉर्ब होत असतं. म्हणजेच काय होतं, अबसॉर्बचा अर्थ माहीत आहे सगळ्यांना, ते जिरतं, ठीक आहे. तर CSEFचे नॉर्मल प्रेशर जर बघितलं आपण तर ते किती आहे, 60 ते 100 mm ऑफ वॉटर. mm ऑफ HG म्हणायचं नाही आहे, mm ऑफ वॉटर किंवा mm ऑफ CSEF एवढं जरी म्हटलं तरी चालेल. नेक्स्ट वन बघा, सर्क्युलेशन आता कुठून तयार होतं आहे, कुठे जातं हे बघायचं आहे आपल्याला. तर फर्स्ट वन आहे पहा, जे की व्हेंट्रिकल्स आहेत, व्हेंट्रिकल्समध्ये हे तयार होतं आणि मोस्टली लेफ्ट लॅटरल आणि म्हणजे जे की लेफ्ट व्हेंट्रिकल आणि राईट व्हेंट्रिकल आहे ह्याच्यामध्ये काय होतं, हे तयार होतं, ठीक आहे. लॅटरल व्हेंट्रिकल्समध्ये हे तयार होतं. तिथून इंटरव्हेंट्रिक्युलर फोरामेन आहे, जे की 2 व्हेंट्रिकल्सच्या मधला एक छोटंसं छिद्र आहे, त्याच्यातून हे कुठं जातं, थर्ड व्हेंट्रिकलमध्ये, ठीक आहे. नंतर थर्ड व्हेंट्रिकलमधून जे ॲक्वॅडक्ट आहे, ॲक्वॅडक्ट म्हणजे काय, पाणी वाहून नेणारी एक डक्ट आहे,
ब्रेनची मिडल ब्रेनची किंवा मध्य मेंदूची तर तिथून फोर्थ वेंट्रिकलमध्ये जातं. फोर्थ वेंट्रिकलमधून सबआरकनॉइड स्पेसमध्ये जातं आणि सबआरकनॉइड स्पेसमधून पूर्ण ज्या व्हेन्स आहेत स्पायनल कॉर्डच्या त्याच्यामध्ये जातं आणि नंतर ज्या व्हेन्समध्ये जाऊन परत ते काय होतं अब्सॉर्ब होत असतं. आता फंक्शन घेऊयात आपण. तर फंक्शन काय आहेत सी एस एफचे, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे शॉक अब्सॉर्ब. मेंदू हा आपला खूप नाजूक पार्ट आहे आणि मेंदूला जर इजा झाली तर ती आपल्याला भरून काढणं शक्य नाही आहे. का? तर जे एकदा जर मेंदूच्या ज्या सेल आहेत किंवा पेशी आहेत ह्या डॅमेज झाल्या तर त्या परत रिपेअर होत नाही. ठीक आहे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, जे फंक्शन ऑफ सी एस एफमध्ये सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन लिहायचं आहे शॉक अब्सॉर्ब. ठीक आहे, शॉक अब्सॉर्ब म्हणजे काय, जे धक्के बसणार आहेत मेंदूला, आपण चालतो फिरतो डोक्याला गोलगोल फिरवतो तर त्यावेळेस जो शॉक आहे तो शॉक बसू नये ब्रेनला, म्हणून आपण जे सी एस एफ आहे या ठिकाणी कार्यरत केलेलं आहे. नंतर बघा, नर्वस सिस्टीमचं पोषण करत आहे, जे नर्वस सिस्टीम आहे त्याला आवश्यक असणारे जे की कार्बोहायड्रेट्स आहेत. ओके, कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, ग्लुकोज आहेत, हे सगळं प्रोव्हाइड करण्याचं काम सी एस एफच करत असतं. नंतर थर्ड बघा, प्रोटीन्स आहेत, ग्लुकोज आहेत आणि मिनरल्सची जे की ब्रेनला आवश्यक आहे ची निर्मिती जे सी एस एफ आहे हे करतं आणि ॲब्सॉर्प्शन देखील करतं. ॲब्सॉर्प्शन कुठून, जे ब्लडमधून आवश्यक आहे तेवढं जे ग्लुकोज आहे हे सी एस एफ कलेक्ट करत असतं. नंतर पहा, पिनियल ग्लँड जे आहे हे पिनियल ग्लँडचं सिक्रेशन पिट्युटरी ग्लँडपर्यंत पोहोचविण्याचं काम देखील सी एस एफ करतं. आता पिनियल ग्लँड कुठे आहे, पिट्युटरी ग्लँड कुठे आहे, ह्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या स्वतः कन्सेप्ट क्लिअर करायला चला. ठीक आहे, आणि जरी काही कोणाला माहीत नसतील तर प्लीज विचारा, मी तुम्हाला जनरली ह्या गोष्टी सांगू शकेन. नंतर पहा, पाचवं फंक्शन आहे ब्रेन आहे आणि आपला जो स्पायनल कॉर्ड आहे त्याचं जे प्रेशर आहे, ठीक आहे, ब्रेनचं प्रेशर वाढू देत नाही आणि ब्रेनचं प्रेशर आहे कमीही होऊ देत नाही, तसेच स्पायनल कॉर्डमध्ये जे फ्लुइडचं प्रेशर आहे हे मेंटेन करण्याचं काम सी एस एफ करत असतं. ठीक आहे, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जो सी एस एफ फ्लो दाखवलेला आहे. ठीक आहे, तर फ्लो पहा, जे सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे जे सी एन एस आहे, या ठिकाणी लॅटरल व्हेंट्रिकल्स आहेत, लॅटरल व्हेंट्रिकल्समधून जातं हे थर्ड व्हेंट्रिकल्समध्ये, थर्ड व्हेंट्रिकल्समधून फोर्थ व्हेंट्रिकलमध्ये आणि फोर्थ व्हेंट्रिकलमधून पूर्ण जी बॉडी आहे किंवा जी आपलं जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे त्याच्यामध्ये हे काय होतं पसरत असतं. ठीक आहे, या ठिकाणी परत पाहू शकता तुम्ही जे ब्रेनचं जनरली स्ट्रक्चर आहे हे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. थर्ड व्हेंट्रिकल आणि फोर्थ व्हेंट्रिकल त्यालाच आपण काय म्हणतो, लॅटरल व्हेंट्रिकल्स म्हणतो. थर्ड, सॉरी, जे राईट आणि लेफ्ट व्हेंट्रिकल्स आहेत ह्याला आपण लॅटरल व्हेंट्रिकल्स म्हणतो. थर्ड व्हेंट्रिकल्स वेगळं आहे आणि फोर्थ व्हेंट्रिकल सगळ्यात खाली आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.